नामो चालता हो पुन्हा तोंड दाखवू नकोस नामो परटाला माझे हे वाक्य नवीन नाही माझे कपडे त्याच्याकडून फाटले किंवा गहा झाले पाहिजे असे माझ्या कुंडलीत ग्रह आल्यापासून दर महिन्यातून कमीत कमी दोनदा तरी तो हे वाक्य ऐकतो आणि शांतपणे म्हणतो वैनी कापड काढा हा इसम संत व्हायचा तो परीट कसा झाला ह्या विचारात मी पडतो असला निसंग माणूस माझ्या पाण्यात नाही नामूची माझी गाठ कोल्हापूरला एका चित्रपट कंपनीत पडली अजूनही आम्ही न पी एल साहेब एकदमच फिल्म इंडस्ट्रीत आलो असे तो माझ्या पाठीवर दहा ठिकाणी बोललेले मला ठाऊक आहे प्रत्येक प्रश्नाला तो जितकी स्वच्छ उत्तरे देतो तितके स्वच्छ कपडे धुता तर काय बिघडले असते पण नाही त्याने इस्त्री केलेल्या कपड्यांना जितक्या सुरकुत्या असतात त्याच्या एक दशांशनेही चेहऱ्यावर न पाडता तो वाटेल त्या अवघड प्रसंगाना तोंड देत असतो एखाद्या दे नटाच्या थाटात तो माझ्याकडे सध्या आठ पिक्चर आहेत असे आय टीच सांगत असतो म्हणजे आठ चित्रांतल्या नटनटींचे आणि डायरेक्टर कॅमेरामनचे कपडे नामूच्या भाषेत कापडे तो धूत असतो मी चित्रपट सोडून दिला नामू मात्र अजून फिल्म लाईनमध्येच आहे कोल्हापूरहून आता त्याचे पुण्याला स्थलांतर झाले आहे त्याने दिग्दर्शकांना पान सिगारेटही आणून देणाऱ्या अशिष्टंट लोकांना डायरेक्टर झाल्याचे पाहिले आहे त्यापैकी काही जणांनी पुढे नावलौकिक मिळवला तरी नामूच्या लेखी कुणी चिम्या तर कुणी अंत्या असेच आहेत कपड्यांची बटने तोडून आणणे आणि समजू शकतो किंबहुना बटणे तोडणे हा धोब्याचा हातचा मळ आहे परंतु नामूची लिला फार वरच्या दर्जाची आहे एकदा मी आणि एक, एक दिग्दर्शक कथानकावर चर्चा करीत बसलो होतो नामो कपड्यांचा गठ्ठा घेऊन आला अंगात जका शर्ट होता आमचे लक्ष त्याच्या शर्टाकडे गेले मी त्याला विचारणार इतक्यात दिग्दर्शक ओरडले नाम्या गाढवा माझा शर्ट बराबर झाला बराबर आला माझ्या अंगाला नामो कपड्याच्या शांतपणे गड्या रचित म्हणाला लाज नाही वाटत ठेवून देते कपडे चालता हो अरे पण साहेब नवीन कंत्राट झालं आपलं डझन शर्ट शिवाल की असले अरे पण ने विचारता शर्ट चोरायचा म्हणजे संतापणे दिग्दर्शकाला संपूर्ण सुचे सुचेना साहेब चोरला असतात तर तुमच्याकडे घालून कशाला आलो असतो पीएल साहेब तुम्हीच बघा आम्ही काय बघा लेका दुसऱ्याचा शर्ट परस्पर पळवायला पर नेमला काय तुला खऱ्याची दुनिया नाही साहेब खऱ्याच्या दुनियेचा तुझा काय संबंध मी डवायला म्हटला साहेब नामूच्या हिशेबी काही चतुर बोलणे म्हणजे डवायलॉक म्हणणे होते कसला डायलॉक साहेबाच्या नव्या पिक्चरचं नाव खऱ्याची दुनिया हाय का हा डाळ स्टोरी कॉमिक हाय का रडारड तुला काय करायचंय बाकी तुम्ही स्टोरी लिहणार म्हणजे कामिकपणाचीच असणार साहेब कपडे काढा कपडे बिपडे काय मिळणार नाही काष्ट काय पी एल साई सुलोचना का सा हंसाबाई तुला घेऊन काढतो पिक्चर प्रत्येक पिक्चर मध्ये आहे तुमच्या हे खोटे नव्हते नामुने अनेक मॉप सीन मध्ये कामे केली आहे कुठे पानवाल्याच्या गिरायकाच्या घोळक्यात थिएटरातल्या ऑडियन्स मध्ये कुणाचा तरी धुवायला आलेला सूट घालून ऐतिहासिक चित्रपटात हर हर महादेव करीत हातात ढाल तलवार घेऊन नामो हजर आहे निर्माता देखील एका एक्स्ट्राचे पैसे वाचले म्हणून खुश हा नामो म्हणजे मला एक कोडे आहे इतका कोडगा माणूस मी अजून पाहिला नाही कपडे एका विशिष्ट वारी आणून दिले दिले आहे असे कधीच झाले नाही फक्त परगावला जायचे अशी दहा वेळा तंबी द्यावी तेव्हा कधी वेळेवर यायचा तो देखील बहुधा गाडी सुटायच्या वेळेला आय त्यावेळी फलाटावर कपडे आणून देऊन पंचायत करायची ह्यातही त्याला काही आसुरी मिळत असेल काल कपडे आणून देतो म्हणालास आणि आलाच का नाही चेहऱ्यावरची घडी बिघडू न देता नामदेवराव म्हणाले काल जरा जास्त झाली काय जास्त झाली या प्रश्नाचे उत्तर ताट अंगठा तोंडाकडे घे नेऊन मिळाले नामू तुझ्या आई बाप्पाने तुला काही लाज लज्जा शरम ह्या गोष्टी असतात म्हणून सांगितलं नाही का रे साहेब पॅन्टी नव्या शिवा पुढल्या धुण्याला चाळण होणार तीन तीनदा महिन्यात पॅन्टच्या चाळणी कशा होतात पॅनची शीट पार उखडली पॅन्टला दोन्ही बाजूने टांगून दाखवित नामूने आपल्या विधानाला पुरावा जोडला काय तुला काय करायचं त्याच्याशी कपड्यांचा हिशोब तो कधीच ठेवत नाही नामू आला की सुमारे अर्धा तास अकरा कपडे कि तेरा ह्याबद्दल त्याची आणि माझ्या पत्नीची उज्जत चालते दरवेळी हरवलेल्या कपड्यांचे पैसे धुलाईत ओळते करून घेण्याच्या धमक्या दिल्या जातात मग पुढल्या खेपेला हरवल्या चादरी पलंग पोस हजर होतात मग गेल्या खेपेला नाही का म्हणालास माणूस म्हणजे चूक ही व्हायचीच शेवटी मानव हा अपूर्ण